नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो आज आपल्याला पुणे प्रशासकीय विभाग बघायचा आहे आपण महाराष्ट्रातील सर्व छत्तीस जिल्हे या ठिकाणी तात्यांच्या ठोकळ्यामधून कव्हर करणार आहोत मी यश टी आय रोहिदास चोंदे पाटील बघा पुणे प्रशासकीय विभाग पुणे या विभागामध्ये एकूण पाच जिल्हे आहेत ज्यामध्ये पुणे सातारा सांगली कोल्हापूर आणि सोलापूर यांचा समावेश या ठिकाणी होतो मित्रांनो पुणे प्रशासकीय विभागाचा नकाशा या ठिकाणी व्यवस्थित अभ्यासने मला वाटतं गरजेचं आहे बघा पुणे विभागामधील हा सराळ सेवेच्या एक्झाम्सला तलाठीला वगैरे नकाशा विचारला गेला आहे पुणे डिस्ट्रिक्टचा त्यानंतर तुम्हाला प्रशासकीय विभागाचा नकाशा सुद्धा विचारला जाऊ शकतो पुढे जर बघितलं तुम्ही तर, तर उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम लावा पुणे सातारा सांगली कोल्हापूर अशा स्वरूपाचा उतरता क्रम तुम्हाला येऊ शकतो किंवा चढता क्रम म्हणजे सर्वात उत्तरेला पुणे विभागात जर तुम्ही बघितलं तर पुणे हा जिल्हा आहे त्याच्यानंतर सातारा आणि सोलापूर जिल्हे आहे ओके सहसवरून सुरू होणारे दोन्ही जिल्हे त्यानंतर सांगली आहे आणि त्यानंतर कोल्हापूर आहेत अशा पद्धतीचे हे पाच जिल्हे मित्रांनो तुम्हाला पुणे विभागातील लक्षात ठेवायचे आहेत आता या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर पुणे विभागातील पहिला जिल्हा आपल्याला बघायचा आहे तो म्हणजे पुणे मित्रांनो या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर पुणे याला आपण विद्येचं माहेरघर असं म्हणतो आहे पश्चिम महाराष्ट्रातील हा एक विकसित जिल्हा आणि प्रशासकीय विभागाचं मुख्यालय पुण्याचे क्षेत्रफळ किती आहे तर पंधरा हजार सहाशे बेचाळीस चौरस किलोमीटर पुणे तिथे काय होणे या शब्दात पुण्याचं वर्णन आपण करत असतो मुख्यालय आपण बघतो आहे पुणे आहे आता पुणे या, या जिल्ह्याच्या उत्तरेला आणि पूर्वेला जर बघितलं मित्रांनो तर अहमदनगर हा जिल्हा आहे उत्तर भाग आणि इकडे पूर्व भाग आग्नेयला जर बघितलं तुम्ही तर सोलापूर हा जिल्हा तुमच्या लक्षात येईल थोडासा या साईडला तुम्ही जर नकाशामध्ये बघू शकतात बघा आगमेला इकडे पुणे आहे या ठिकाणी पूर्वेला अहमदनगर हा जिल्हा तुम्हाला दिसतो आहे दक्षिणेला जर बघितलं तुम्ही तर सातारा जिल्हा आहे सरळ सरळ त्यानंतर पश्चिमेला या ठिकाणी इकडे रायगड हा जिल्हा आहे पुण्याच्या पश्चिमेला आणि वायव्यला ठाणे जिल्हा आहे मित्रांनो पुढे तालुके पुणे या जिल्ह्यातील तालुके जर आपण बघितले तर चौदा तालुके आहे पुण्यामध्ये पुणे शहर आहे त्यानंतर पुरंदर आंबेगाव इंदापूर बारामती भोर हवेली खेड जुन्नर शिरूर दौंड वेल्हे मुळशी आणि मावळ असे चौदा तालुके आपण या ठिकाणी पुण्यामध्ये बघतो आहे मित्रांनो यामधील तुम्ही जर बघितलं तर बहुतेक तालुके ही विकसित आहेत पुण्यामधील नदी जर बघितली मित्रांनो भीमा ही मुख्य नदी पुण्यामधील आहे पुण्यामध्ये अन्य नद्या इंद्रायणी आहे घोड मुळा मुठा निरा या नद्या पुण्यातील महत्त्वाच्या आहेत आता पुणे जिल्ह्यामध्ये जर तुम्ही बघितलं मित्रांनो तर धरणे या ठिकाणी बघा वेळवंडी जे ठिकाण आहे ते भाटघर धरण आहे याच धरणाला आपण लॉईट धरण असं म्हणत असतो आणि येथील जो जलाशय आहे मित्रांनो या जलाशयाला येसाजी कंक जलाशय असं नाव या ठिकाणी दिलं जातं त्यानंतर आंबी नदीवर पानशेत धरण आहे ज्याला आपण तानाजी सागर जलाशय असं म्हणतो आहे आंबे नदी पानशेत धरण पुढे मोसा नदीवर वरसगाव धरण आहे मित्रांनो याचा जलाशय लक्षात ठेवा वरसगाव धरणाचा वीर बाजी पासलकर जलाशय त्यानंतर पिके जर बघितली मुख्यतः पाऊस या ठिकाणी आहे त्याचबरोबर कालवा म सिंचन महत्त्वाचं आहे त्यामुळे इथे ऊस बाजरी गहू आहे जुन्नर हे जर बघितलं तर कांद्यासाठी प्रसिद्ध आहे मित्रांनो आणखी किती लहानसा प्रश्न विचारतो कांद्यासाठी नाशिक जिल्ह्यातील एक ठिकाण महत्त्वाचं आहे जे की प्रसिद्ध आहे नक्कीच माहीत असेल तर खाली कमेंट करा पुढे बघा औद्योगिकदृष्ट्या जर बघितलं तर पुणे हा एक विकसित जिल्हा आहे या ठिकाणी औद्योगिकदृष्ट्या विकसित अशा वसाहती आहेत कंपन्या जर बघितल्या तर बजाज टेलको टेम्पो किर्लोसर आदी नामांकित कंपन्यांचे कारखाने या ठिकाणी आहे काच उद्योग जर बघितला मित्रांनो तर तळेगाव दाभाडी या ठिकाणी काच उद्योग आपण बघतो आहे पुढे पिंपरी येथे हिंदुस्थान अँटीबायोटिक्स हा औषध निर्माण कारखाना आपण बघतो आहे पिंपरीला आहे त्यानंतर खडकी देहू रोड या ठिकाणी संरक्षण साहित्य निर्मितीचा कारखाना आपण बघतो आहे मुढवा या ठिकाणी जर बघितलं तुम्ही तर कागदगिरणी आहे हे लक्षात घ्यावं लागेल मित्रांनो पुढे शैक्षणिकदृष्ट्या जर बघितलं तर पुणे विद्यापीठ पुणे विद्यापीठाची स्थापना बागा एकोणीसशे एकोणपन्नासला झालेली आहे पुणे विद्यापीठाला आपण पूर्वेकडील ऑक्सफर्ड असं म्हणत असतो मित्रांनो अत्यंत महत्त्वाचं पुणे विद्यापीठाच्या स्थापनेवर प्रश्न आलेला आहे आपण जे हा टॉपिक कव्हर करतो आहे तात्यांच्या ठोकळ्यामधून हा टॉपिक आपण बघतो आहोत आणि नक्कीच आपण ह्याच्या आधी नाकाशांच्या स्वरूपात हे सगळे जिल्हे बघितलेले आहेत प्रशासकीय विभागसुद्धा बघितलेले आहे पण त्या संदर्भातील जे काही परीक्षा भूम भिमुख मुद्दे आहे म्हणजे विविध परीक्षांना यू पी एस सीपासून एम पी एस सी सरळसेवा पोलीस भरती सगळ्या ठिकाणी येणारे हे मुद्दे मित्रांनो आपण या ठिकाणी कव्हर करतो आहोत बघा इथे जर तुम्ही बघितलं तर टिळक महाराष्ट्र विद्यापीठ जे की पुण्यामध्ये स्थापन झालं एकोणीसशे एकवीसचं आहे त्यानंतर श्री शिवछत्रपती शिवछत्रपती क्रीडा विद्यापीठ पुण्याला आहे पुण्यामध्ये पर्यटन काय आहे मित्रांनो प्रमुख पर्यटन स्थळं जर या ठिकाणी बघितले तुम्ही तर मुळामुठा संगमावर या ठिकाणी विद्येचे माहेरघर असलेलं पुणे हे ठिकाण आहे पेशव्यांची राजधानी होती येथे शनिवारवाडा लाल लालमहाल या ऐतिहासिक वास्तू आहेत सारसबाग आहे पर्वती टेकडे आहेत हे सगळं पाहण्यासारखं मित्रांनो लाल महाल जर बघितला तर हा कशासाठी प्रसिद्ध आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी पाच एप्रिल एकूण सोळाशे त्रेसष्ट साली रोजी पाच एप्रिल सोळाशे त्रेसष्ट रोजी साहित्यिकानाची बोटही या ठिकाणी कापली होती पुण्यामधील आळंदी आहे जी की इंद्रायणी नदीच्या खाटावर आहे खेड तालुक्यामध्ये संत ज्ञानोबारायांची या ठिकाणी समाधी आपण बघतो आहे प्रसिद्ध आषाढी यात्रा आपण बघतोय आळंदीहून पंढरपूरला निघत असते त्यानंतर लोणावळा खंडाळा याच्या जवळ जर बघितलं तुम्ही इतर कुणे हा धबधबा आहे पुढे आहे मित्रांनो देहू हवेलू हवेली तालुक्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर जगद्गुरू संत तुकोबराय यांची जन्मभूमी देहूमध्ये आहे त्यानंतर भीमाशंकर आहे आंबेगाव तालुक्यामध्ये भीमा नदीचे उगमस्थान आहे मित्रांनो बारा ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग थंड हवेचे ठिकाण म्हणून आपण भीमाशंकरकडे बघत असतो त्यानंतर आहे आर्वी तालुका जुन्नर या ठिकाणी येथे विक्रम हे दळणवळण केंद्र आहे आर्वी या ठिकाणी हा भीमाशंकरीतील कोंडवळ धबधबा मित्रांनो लक्षात ठेवावा लागेल पुढे जेजुरी आहे तालुका पुरंदरमध्ये खंडूबाई महाराष्ट्राचे आराध्य दैवत आपण बघतो आहे जेजुरीला पुढे बारामती कर्हा नदीकाठी द्राक्षापासून मद्यनिर्मितीचा प्रकल्प आपण बारामतीला सुरू केला आहे वडू या ठिकाण आहे तालुका शिरूरमधील छत्रपती संभाजीराजेंची समाधी मित्रांनो वडू या ठिकाणी आहे त्यानंतर सासवड सोपानदेवांची समाधी आपण बघतो आहे उरवळी कांचन जे आहे गांधीवादी नेते मणिभाई देसाई यांची भारतीय अँग्रो इंडस्ट्रीज फाउंडेशन ही संस्था त्यानंतर राज्यातील अष्टविनायकापैकी पाच गणपती पुणे जिल्ह्यामध्ये आहे हे लक्षात घ्या आणि भीमाशंकर हे सुद्धा एक महत्त्वाचं अभयारण्य पुणे जिल्ह्यामधील मित्रांनो आता आपण पुण्याच्या थोडंसं खाली आणखी दक्षिणेला येऊ या ठिकाणी आहे सातारा जिल्हा पुणे या प्रशासकीय विभागामधील हा सातारा जिल्हा मुख्यालय सातारा आहे क्षेत्रफळ पुण्यापेक्षा कमी आहे पुण्यात आपण बघितलं जवळपास पंधरा हजार चौरस किलोमीटर या ठिकाणी साताऱ्याचं क्षेत्रफळ दहा हजार चार चारशे चौऱ्याऐंशी चौरस किमी आहे साताऱ्याच्या पूर्वेला जर बघितलं मित्रांनो आपण सोलापूर आहे दक्षिण आणि आग्नेयला सांगली आहे म्हणजे या ठिकाणी हा सातारा जर बघितला इकडे पूर्वेला आपल्याला सोलापूर दिसेल तर या ठिकाणी खाली सांगली आहे पश्चिमेला रत्नागिरी आहे वायव्यला रायगड आहे आणि उत्तरेला पुणे जिल्हा आहे साताऱ्यामध्ये किती तालुक्या आहेत मित्रांनो तर साताऱ्यामध्ये अकरा तालुके आहेत त्यामध्ये सातारा कराड पाटण खटाव मान फलटण कोरेगाव वाई खंडाळा जावळी आणि महाबळेश्वर असे साताऱ्यामधील महत्त्वाचे तालुके तुम्हाला लक्षात ठेवावे लागतील नद्या जर बघितल्या तर कृष्णा ही या ठिकाणची प्रमुख नदी आहे कोयना वेन्ना उरमुडी तराळा या कृष्णेच्या उपनद्या याशिवाय नीरा बाणगंग्या गंगा या नद्या आहेत धरणे जर बघितली मित्रांनो तर पाटण तालुक्यामध्ये कोयना धरण अत्यंत महत्त्वाचं ज्याचा जलाशय जा आपण शिवाजी सागर या नावाने ओळखत असतो आणि हा राज्यातील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प आहे औद्योगिकदृष्ट्या जर बघितलं मित्रांनो तर कुवन कुसळे येथे महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरणाचा पवन विद्युत निर्मिती प्रकल्प जो की राज्यातील सर्वात मोठा आहे त्यानंतर मधुमक्षिका पालन आपण बघतो आहे महाबळेश्वर पाचगणी या ठिकाणी मधुमक्षीक्र पालन चालतं पर्यटन स्थळांमध्ये जर बघितलं मित्रांनो साताऱ्यामध्ये तर कास पठार बघा कास पठारावर फुलणारी जी काही फुलं आहेत ती पर्यटकांचे आकर्षण आहे या ठिकाणी तुम्ही जर बघितलं ठोसेघर धबधबासुद्धा सुद्धा आहे साताऱ्यामध्ये सातारा जर म्हटलं तर महाराणी ताराबाईंची राजधानी येथील अजिंक्य तारा किल्ला असेल समर्थगडांवरील समर्थ रामदासांची समाधी या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवाव्या लागतील मित्रांनो कुठे म्हसवड काय आहे नेमकं बघा म्हसवड हे तालुका मानमधील श्रीक्षेत्र सिद्धनाथ देवाचा रथोत्सव या ठिकाणी तीनशे वर्षापासून आपण बघतोय सातत्याने चालत येतो आहे आणि प्रसिद्ध महाबळेश्वर आपलं माहीत आहे महाराष्ट्राचे नंदुरवन म्हणून आपण ओळखत असतो सातारा जिल्ह्यामध्ये मांढरदेवी येथील देवी काळुबाईचे मंदिर प्रसिद्ध आहे महाबळेश्वरला आपण क्वीन ऑफ आप हिल स्टेशन्स असं म्हणतो आहे महाबळेश्वर जर तुम्ही बघितलं तर यामध्ये चायनाम्यान धबधबा असेल धोबी फॉल्स असेल लिंगमाळा धबधबा असेल ही महत्त्वाची मुद्दे इथे लक्षात घ्या पुढे आहे वाई वाई या ठिकाणी प्रसिद्ध गणेश मंदिर आहे मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे मुख्यालय आपण बघतो आहे वाईमध्ये आहे मेनवली येथे जर तुम्ही बघितलं तर नाना फडणवीसांचा वाडा आहे मित्रांनो कराड हे ठिकाण इथे जर बघितलं तर कृष्णा कोयना यांचा प्रति प्रीतीसंगम आपल्याला कराडमध्ये दिसतो स्वर्गवासी यशवंतराव चव्हाण यांची समाधी आपण बघतो आहे महाबळेश्वर या ठिकाणी जर बघितलं तुम्ही तर वेन्ना लेक तुमच्या या ठिकाणी लक्षात येईल पुढे आहे मित्रांनो शिखर शिंगापूर शिंगणापूर शंभू महादेव मंदिर पाली या ठिकाणी जर बघितलं तर खंडोबा देवस्थान येथील महत्त्वाचं आहे लोणंद येथील कांद्याची बाजारपेठ आपण बघतो आहे जी की साताऱ्यामधील आहे हे लक्षात घ्यावं लागेल पुढे आहे मित्रांनो सांगली जिल्हा पुणे प्रशासकीय भागामधील महत्त्वाचा जिल्हा क्षेत्रफळ आपण बघतो आहे पुणे आणि साताऱ्यापेक्षा सुद्धा कमी आठ हजार पाचशे बहात्तर चौरस किमी इथे जर बघितलं आपण नकाशा आपण वरती बघितलेलाच आहे सांगलीच्या पूर्वेला आणि दक्षिणेला कर्नाटक राज्य आहे कर्नाटकला सीमा असलेला सांगली हा जिल्हा दक्षिणेला आणि कोल्हापूर हा जिल्हा आहे पश्चिमेला रत्नागिरी उत्तर वायव्यला सातारा आणि उत्तर ईशान्येला सोलापूर जिल्हा सांगलीमध्ये मित्रांनो दहा तालुके आहेत कोणकोणते आहेत ते दहा तालुके बघा या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर मिरज आहे तासगाव आहे खानापूर आटपाडी जत कवठी महाकाळ शिराळा जरा बत्तीस शिराळासुद्धा म्हणतो आपण वाळवा पलूस आणि कडेगाव असे दहा तालुके या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला सांगली जिल्ह्यामध्ये दिसून येतील सांगलीमधील प्रमुख नदी जर आपण बघितली तर ती कृष्णा ही नदी आहे कृष्णा ही या ठिकाणची प्रमुख नदी वारणा येराळा बोर मानगंगा या येथील अन्य नद्या धरणे जर दर बघितली तर वारणा नदीवर चांदोली धरण आहे प्रमुख पिके जर बघितली ज्वारी गहू हरभरा ऊस हळद तंबाखू आहे मित्रांनो सांगलीचा हळदीचा जो वायदे बाजार आहे तो प्रसिद्ध आहे फळ पिकांमध्ये जर बघितलं तुम्ही तर सांगली तासगावची द्राक्ष या ठिकाणी प्रसिद्ध आहे पुढे आहे मित्रांनो पर्यटनस्थळी कडेगाव या ठिकाणी जर बघितलं तुम्ही तर एकशे पंच्याऐंशी वर्षाची परंपरा असलेला मोहरम कडेगावला प्रसिद्ध आहे या काळामध्ये इथे गगन चुंबी अशा ताबोतांच्या भेटी होत असतात सांगली मित्रांनो सांगली हे जे शहर आहे ते कृष्णा नदीच्या काठावर वसलेलं आहे गणेशदुर्ग हा येथे महत्त्वाचा किल्ला येथील आकाशवाणी केंद्र विशेष लोकप्रिय आहे आणि हळदीचा वायदे बाजार सांगलीमध्ये होतो आपलं माहिती आहे सातारा सांगली हळदीसाठी सुद्धा प्रसिद्ध आहे मग सांगली जिल्ह्यामधलं एक प्रमुख जंक्शन जंक्शन ज्याला म्हणतो आहे आपण रेल्वेचं ते कुठे आहे तर मिरज या ठिकाणी औदुंबर येथे जर बघितलं तुम्ही दत्तात्रय मंदिर आहे ब्रह्मनाळ येथे कृष्णा येरळा संगम आहे हे लक्षात घ्या कृष्णा आणि येराळा नद्या एकमेकांना मिळतात ते ठिकाण म्हणजे ब्रह्मनाळ त्यानंतर मिरज आपण बघितलं एक जंक्शनसुद्धा आहे आणि या ठिकाणी मीरा साहेब अवलिया दर्गा येथील उरुससुद्धा प्रसिद्ध आहे या उरसाला जवळपास साडेसहाशे वर्षाची परंपरा आहे आणि पुढील बत्तीस शिराळा तुम्ही विश्वास नागरी पाटील यांची व्हिडिओ ऐकले असेल तर नक्कीच तुम्हाला हे नाव माहीत असेल नागपंचमी या ठिकाणची जगप्रसिद्ध जिवंत नागांची मिरवणूक काढण्याची प्रथा जी आहे ती या ठिकाणी होती दोन हजार दोनपासून पर्यावरण पर्यावरणवादांच्या विरोधामुळे या ठिकाणी आपण बघतो यांच्यावर मर्यादा आल्या पुढे देवराष्ट्र आहे तालुका कळेगाव स्वर्गवासी यशवंतराव चव्हाण यांची जन्मभूमी सांगलीमध्ये त्यानंतर खरसुंडी तालुका आठवाडी येथील सिद्धनाथ बाबांची चैत्री यात्रा जर बघितली तर ती प्रसिद्ध आहे मित्रांनो पुढचा जिल्हा आहे पुणे प्रशासकीय विभागामधील तो म्हणजे कोल्हापूर कोल्हापूरला विविध नावं या ठिकाणी आहेत त्यामधलं एक म्हणजे करवीर नगरी तसेच दक्षिण काशी या नावाने प्रसिद्ध असलेल्या कोल्हापूर जिल्ह्याला ऐतिहासिक सांस्कृतिक सामाजिक शैक्षणिक वारसा आहे क्षेत्रफळ सात हजार सहाशे पंच्याऐंशी चौरस किमी आहे जिल्ह्याचे मुख्यालय जर बघितले आणि की तुम्ही तर कोल्हापूर आहे स्थान आणि विस्तार मित्रांनो आता हा कोल्हापूर जिल्हा बघा तुम्ही पुणे मित्रांनो कोल्हापूरच्या जर सीमा तुम्ही बघितल्या तर तुमच्या लक्षात येईल कोल्हापूरच्या पूर्वेला आणि दक्षिणेला कर्नाटक राज्य आहे कर्नाटक राज्याला लागून असलेला एक महत्त्वाचा जिल्हा आपला महाराष्ट्रातील कोल्हापूरच्या जर तुम्ही पश्चिमेला बघितलं तर सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्हा आहे पश्चिमेला ईशान्य आणि उत्तरेला सांगली जिल्हा आहे कोल्हापूरमधील तालुके बारा आहेत मित्रांनो करवीर कागल गडहिंग्लज आजरा चंदगड भुदरगड राधानगरी गगनबावळा शाहूवाडी पन्नाळा हातकरंगले आणि शिरोळ असे हे तालुके आपण बघतो कौन आहे कोल्हापूरमधील कोल्हापूरमध्ये नद्या कोणकोणत्या आहेत बघा पंचगंगा आहे कृष्णा आहे दुधगंगा आहे वेदगंगा आहे हिरण्यकेशी आहे गटप्रभा आणि वारणा या कोल्हापूरमधील महत्त्वाच्या नद्या मित्रांनो पंचगंगा नदी नेमकी कोणत्या पाच नद्यांपासून बनलेली आहे हा एक महत्त्वाचा मुद्दा तुम्हाला माहीत असला पाहिजे आपण नकाशांमध्ये बघितलेला आहे कुंभे कासारी तुळसी भोगावती आणि सरस्वती जी की सरस्वती गुप्त नदी आहे या पाच नद्यांपासून ही पंचगंगा नदी बनलेली आहे कोल्हापूरमधील एक अत्यंत महत्वाची नदी धरण जर बघितलं मित्रांनो राधानगरी आपण बघतो आहे फेजी वडे या ठिकाणी तालुका राधानगरीमध्ये भोगावती नदीवर राधानगरी हे धरण बांधलेलं आहे हे लक्षात घ्या मित्रांनो आजगाव तालुका राधानगरी येथे जर बघितलं तुम्ही तर दुधगंगा नदीवर महाराष्ट्र कर्नाटक यांचा काळंबावाडी हा प्रकल्प आहे पुढे गैबी बोगद्यातून या धरणाचे पाणी दूधगंगेमध्ये सोडलेले आहे पुढे जर बघितलं आपण तर चंदगड तालुक्यातील तिलारी येथे गोवा व महाराष्ट्र यांचा तिलारी प्रकल्प आहे तिलारी प्रकल्प मित्रांनो मागे चर्चेत होता यावर प्रश्नसुद्धा विचारले गेले आहेत एम पी एस सीकडून पिकं जर बघितले कोल्हापूर म्हटलं की तुम्हाला भात ज्वारी गहू तंबाखू आहे फळपिकांमध्ये जर बघितलं तर चंदगडमध्ये काजू हे प्रमुख फळ आपल्याला चंदगड तालुक्यातील दिसते खनिज संपत्तीमध्ये चंदगड तालुक्यामधील नागर तास व कासारवाडा राधानगर तालुक्यातील दुर्ग मानवाड तसेच शाहूवाडी तालुक्यामधील बॉक्साईटच्या खाणी या बॉक्साईटपासून बेळगाव कर्नाटक इंडॉल फॅक्टरीमध्ये ॲल्युमिनियमचे उत्पादन केले जाते मित्रांनो पुढे आहे औद्योगिक वसाहत औद्योगिक वसाहत जर बघितली कोल्हापूर नजिक गोकुळ शिरगाव व पुलाची शिरोली येथे औद्योगिक वसाहत आहे छत्रपती शिवाजी उद्योगनगर ही औद्योगिक वसाहत शहरात मध्यवर्ती ठिकाणी आहे कागल या ठिकाणी जर बघितलं तुम्ही तर नव्यानेच पंचतारांकित औद्योगिक वसाहत सुरू झाली आहे या ठिकाणी मित्रांनो फाउंड्री व्यवसाय हा कोल्हापुरामधील एक प्रसिद्ध असा उद्योग आहे ही चप्पल जर बघितली तर ती आपण बघतोय जगप्रसिद्ध आहे सहकारी चळवळीमध्ये कोल्हापूर जिल्हा हा नेहमीच अग्रेसर राहिलेला आहे मित्रांनो जिल्ह्यातील प्रमुख साखर कारखाने शाहू सहकारी साखर कारखाना कागल दुधगंगा वेदगंगा बिद्री त्यानंतर कुंभिकासारी कुडित्रे साखर कारखाने कार आपण बघतोय पंचगंगा आहे वारणा आहे दत्त आहे राजाराम आहे दलित आहे गडहिंग्लज आहे असे विविध साखर कारखाने त्यानंतर दुधसंघ गोकुळ शिरगाव येथील दुध प्रकल्प महत्त्वाचा आहे सुतगिरणी जी येथील सुतगिरणी आशियातील जी की पहिली आहे त्यानंतर यंद्रमाग चलकरंजी हे शहर यंद्रमाग उद्योगामुळे महाराष्ट्राचे मॅन्चेस्टर म्हणून या ठिकाणी गणले गेलेलं आहे पुढे हुपरी आहे मित्रांनो हातकरंगली या ठिकाणचं जर बघितलं आपण तर चांदी व्यवसाय हुपरीचा कोल्हापूर शहरामध्ये गुजरी ही सराफी बेडी आहे शाहूवाडी तालुक्यात जर बघितलं आपण तर आंबा येथे पोलसन इंडिया लिमिटेड या कारखान्यामध्ये जंगली हिरड्यांपासून टॅनिन बनवले जाते शाहूवाडी तालुक्यातील आंबा या ठिकाणी पुढे आहे शैक्षणिक शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर स्थापना एकोणीसशे बासष्ट गारगोटी भुदरगड येथे मौनी विद्यापीठ आहे पर्यटनाच्या बाबतीत काय आहे मित्रांनो तर बघा कोल्हापूर हे महत्त्वाचं शहर पंचगंगेच्या काठावर आहे कोल्हापूर ही आपली महाराष्ट्राची ऐतिहासिक राजधानी म्हणून आपण त्याच्याकडे बघतो महालक्ष्मी अंबाबाईचं मंदिर कोल्हापूरमधील सर्वात प्रसिद्ध असं धार्मिक स्थळ रंकाळा तलाव आपण बघतो शाहू महाराजांच्या काळातला शाहूपुरी ही गुळा गुळाची बाजारपेठ आहे मोतीबाग तालीम आहे खासबाग कुस्ती आखाडा आहे कोल्हापूर चित्रनगरी न्यू पॅलेस जयप्रभाऊ शालिनी स्टुडिओ आणि शिवाजी विद्यापीठ इत्यादी पर्यटनस्थळे आपण थोडक्यात कोल्हापूरमध्ये आहेत असं या ठिकाणी म्हणू शकतो पुढे पन्हाळा हे थंड हवेचे ठिकाण कोल्हापूरमध्ये आहे वाडा रत्नागिरी हे जर बघितलं ज्योतिबा देवस्थान या ठिकाणी आहे त्यानंतर नरसुबाची वाडी आहे नृसिंह वाडी जिला आपण म्हणतो आहे कृष्ण पंचगंगा संगम त्यानंतर दत्ताची देवस्थान मित्रांनो नृसिंहवाडी येथे जर बघितलं आपण तर दर बारा वर्षांनी श्रावणामध्ये कन्यागत महापर्व काळ या ठिकाणी संपन्न होत असतो नृसिंहवाडी महत्त्वाचं आहे गुरुग्रहाने कन्या राशीत प्रवेश केल्यानंतर हा उत्सव या ठिकाणी सुरू होतो पुढचं दाजीपूर अभयारण्य मित्रांनो विचारलं गेलेलं आहे परीक्षांना विविध ठिकाणी गव्यासाठी प्रसिद्ध आहे राधानगरी तालुक्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यात खिद्रापूर आहे शिरवळ येथील प्राचीन कोपेश्वर मंदिर या ठिकाणी आहे कुंभोज मित्रांनो एक हजार आठ भगवान बाहुबली हे तीर्थक्षेत्र कुंभोजला आहे चंदगडजवळील किल्ले पारगड एक पर्यटन स्थळ राधानगरी तालुक्याला धरणांचा तालुका असं आपण म्हणतो आहे पुढे दोन हजार सोळाला कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठामध्ये पश्चिम भारतातील पहिलं लीड बोटॅनिकल गार्डन जे आहे ते या ठिकाणी त्याचं उद्घाटन झालं दोन हजार अठरामध्ये कोल्हापूर विमानतळाचे नाव आपण छत्रपती राजाराम महाराज कोल्हापूर विमानतळ असे करण्याचा निश्चय केलेला आहे मित्रांनो पुढचं या ठिकाणी जर बघितलं शेवटचा जिल्हा पुणे प्रशासकीय विभागातील तर तो आहे सोलापूर सोलापूर बघा मित्रांनो सोलापूरचं मुख्यालय आपण बघतो आहे सोलापूर आहे क्षेत्रफळाच्या बाबतीत पुणे विभागातील एक दोन नंबरचा जिल्हा आपल्याला म्हणता येईल पुण्यानंतर मोठा असा जिल्हा क्षेत्रफळाने चौदा हजार चौरस किलोमीटर एवढं क्षेत्रफळ या ठिकाणी आपण बघतो आहे सोलापूरचं स्थान जर बघितलं मित्रांनो इथे वरती आपण एकदा कोल्हापूरचं क्षेत्रफळ एकदा चेक करू कमी आहे अत्यंत कोल्हापूरपेक्षा जवळपास दुप्पट क्षेत्रफळ सोलापूरचं आहे बघा सोलापूरच्या आजूबाजूला जर बघितलं आपण उत्तर पूर्वेला उस्मानाबाद आहे आग्नेय पूर्वेला कर्नाटक आहे दक्षिणेला सांगली आहे कर्नाटक सांगली आणि कर्नाटक आहे पश्चिमेला सातारा पुणे आहे उत्तरेला अहमदनगर आणि उस्मानाबाद आहे मित्रांनो सोलापूरमध्ये तालुके किती आहेत तर सोलापूरमध्ये तालुके आहेत अकरा सोलापूरमध्ये तालुके किती आहेत मित्रांनो अकरा तालुके या ठिकाणी आहे त्यामध्ये दक्षिण सोलापूर उत्तर सोलापूर अक्कलकोट बार्शी मोहोळ मंगळवेढा पंढरपूर सांगोला माळसिरज करमाळा आणि माढा असे अकरा तालुके सोलापूरमधील प्रमुख नदी भीमा आहे पंढरपूरजवळ भीमेला चंद्रभागा असं म्हणतात शिनाबुरी या अन्य नदी या ठिकाणी आहे धरणे जर बघितली मित्रांनो तर माढा तालुक्यामधील भीमा नदीवरील उजनी प्रकल्प या ठिकाणी महत्त्वाचा आहे पिकांमध्ये सोलापूर हे ज्वारीचे कोठार आपण बघतो औद्योगिकमध्ये जर बघितलं तुम्ही तर यंत्रमाग आहे हातमाग आहे सुती उद्योग आहे चादर कारखाने आहे शैक्षणिकमध्ये तुम्ही बघितलं तर सोलापूर विद्यापीठ आहे स्थापना एक ऑगस्ट दोन हजार चार पर्यटनामध्ये बघितलं पर प्रमुख स्थळे तर ती आहे सोलापूर वस्त्र उद्योगाचं प्रमुख केंद्र त्यानंतर भुईकोट किल्ला सिद्धेश्वर मंदिर व तेथील गड्डेची यात्रा हे तुम्हाला लक्षात घ्यावं लागेल पुढे आहे मित्रांनो पंढरपूर अत्यंत महत्त्वाचं ठिकाण महाराष्ट्राचे आराध्य दैवत विठ्ठर रुक्मिणी मंदिर मंदिर आपण बघतोय पंढरपूरला आहे करमाळा या ठिकाणचा भुईकोट किल्ला तुम्ही आहेत अष्टकोणी विहीर बघता आहात मंगळवेढा जर बघितलं संतांची भूमी संत दामाजी पंतांची जन्मगाव नान्नाज या ठिकाणचं माळढोक पक्षी अभयारण्य बार्शीमध्ये भगवंत मंदिर आहे वेळापूर येथील नटेश्वर मंदिर आहे आणि एक शेवटचा मुद्दा म्हणजे मित्रांनो ब्रिटनकालीन हिप्परगा तलाव जर बघितला तुम्ही तर याला आपण सोलापूरचे पक्षीतीर्थ म्हणून या ठिकाणी ओळखत असतो अशा पद्धतीने पुणे प्रशासकीय विभाग आपण या ठिकाणी तात्यांच्या ठोकळ्यातून कवर केला आहे नक्कीच मित्रांनो आगामी परीक्षांसाठी तुम्हाला या व्हिडिओचा फायदा होईल अशी नक्की मला खात्री आहे चला या ठिकाणी आपण थांबूया धन्यवाद